आज आम्ही इथे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतोय. प्रेम करण्यासाठी काही वय वगैरे याचं बंधन नसतं, ते कुणीही कुणावरही कधीही करू शकतं. पियश तू खूप छान दिसतोयस, यु आर लुकिंग हँडसम. कन्फ्युजन अंजलीच्या मनात नाहीये, कन्फ्युजन आहे असीमच्या मनात. माझ्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. नमस्कार, मी पियुष रानडे. आज एक खूप स्पेशल दिवस आम्ही साजरा करतोय. तो स्पेशल दिवस काय आहे तुम्ही बघू शकता मागे. खूप खूप हार्ट्स आहेत, वेगवेगळे कलरचे हार्ट्स आहेत, रंगाचे हार्ट्स आहेत आणि खूप काही काही मागे चित्र आहेत. तर तुम्हाला कळलं असेल की आज आम्ही इथे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतोय. आता कोण कोणाचं व्हॅलेंटाईन आहे हे नंतर तुम्हाला कळेलच सिरियल बघून. पण आमच्यासोबत ऑफकोर्स अंजली आहे, यश आहे, पण एक फार स्पेशल व्यक्ती आहे, ती पण आमची व्हॅलेंटाईन आहे. ते म्हणजे माझे बाबा. बाबा जनार्दन खानापूरकर, कसं वाटतं आज व्हॅलेंटाईन्स डे? नमस्कार. खरं तर अशा सेलिब्रेशन्समध्ये आम्ही भाग घ्यावा हे काय आमच्या वयाला शोभणार असं नाही, पण हे असं म्हणतात की प्रेम करण्यासाठी काही वय वगैरे याचं बंधन नसतं, ते कुणीही कुणावरही कधीही करू शकतं. तर त्यांचं हे म्हणणं मानून मी आता या पार्टीला आलेलो आहे आणि मी फक्त ऑब्झर्वर आहे या पार्टीमध्ये. म्हणजे आत्तापर्यंतची जी स्टोरी झाली त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेलच, तर या पार्टीमध्ये मी फक्त ह्या तिघांवरती लक्ष ठेवणं आहे, एवढंच काम आहे माझं, बाकी काय नाही. तर जरा सांभाळून तुम्ही राहा असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. म्हणजे बाबांनी आम्हाला पहिलेच वॉर्निंग दिली की जरा सांभाळून राहा, पण बाबांनी खूप छान गोष्ट सांगितली की प्रेम हे कोणी कोणावर करू शकतं, फक्त एक कपल म्हणून तेच व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करू शकतं तसं नाही आहे. एक मुलगा आईवर प्रेम करतो, एक मुलगा आपल्या बहिणीवर प्रेम करतो, एक मुलगी आईवर प्रेम करते, ते पण एकमेकांचे. आम्ही सगळे व्हॅलेंटाईन आहोत, तुम्ही पण आमचे व्हॅलेंटाईन आहात. सो आता मी एक फार स्पेशल व्यक्तीला, जी आमच्या शोची लीड आहे अंजली, तिला विचारेन. तिला कसं वाटतं आहे की इथे एक पार्टी ऑर्गनाईज झाली आहे आणि तिच्या मनात काय आता चाललं आहे? खूप कन्फ्यूज वाटते ती सध्या आणि खूप घाबरली आहे. सो तिला कळत नाही आहे, कारण ती ज्या लोकांच्या मध्ये उभी आहे असीम आणि यश, त्यामुळेच फार कन्फ्युजन आहे. सो अंजली, काय वाटतं तुला? मला असं वाटतं की कन्फ्युजन अंजलीच्या मनात नाही आहे, कन्फ्युजन आहे असीमच्या मनात. ती खरं तर थांबली आहे, असीम जोपर्यंत सांगेल तोपर्यंत ती शी इज पेशंटली वेटिंग. तर मला असं वाटतं की ह्या व्हॅलेंटाईनच्या पार्टीमध्ये कदाचित काहीतरी छान घडेल ही आशा घेऊन ती आलेली आहे. सो आता आय डोंट नो एक्झॅक्टली काय पुढे होणार आहे हे मी नाही सांगणार, कारण ते तुम्हाला बघण्यात जास्त तो एपिसोड व्हॅलेंटाईन डे स्पेशलचा तुम्ही जास्त एन्जॉय कराल, तर त्यामुळे तो तुम्ही नक्की न विसरता बघा. ओके, मी ॲडमिट करतो कन्फ्युजन असीमच्या मनात आहे आणि खूप छान बोलली आमची अंजली. आमचीच म्हणावं लागेल, कारण आत्ता अजूनपर्यंत ती माझी झाली नाही आहे. ती यशची होणार आहे, माझी होणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. पण यशची खूप इच्छा आहे की ती त्याची व्हावी, माझी इच्छा आहे की ती त्याची व्हावी. सो आता यशनी पण खूप काही काही, एक तर पहिली गोष्ट, यश तू खूप छान दिसतोयस, यू आर लुकिंग हँडसम. अँड तुला आता कसं वाटतं इथे सेलिब्रेट करून व्हॅलेंटाईन्स डे, प्लीज आम्हाला सांगशील? खूप छान वाटतं आहे. बेसिकली यशच्या आयुष्यामध्ये हा पहिला व्हॅलेंटाईन आहे त्याचा, आणि तो आहे की नाही आहे त्यामध्ये तो थोडा कन्फ्यूज आहे, कारण अजून अंजलीने त्याला सांगितलं नाही की ती काय विचार करते यशबद्दल. तर तो थोडासा कन्फ्यूज आहे थोडासा, पण तो त्याच्या परीने तिला गिफ्ट्स देतो आहे आणि स्वतःचं प्रेम त्याने व्यक्त केलं त्या बाबतीत तो क्लिअर आहे. पण आता अंजली काय सांगते, ती 14 तारखेला सांगणार आहे की नाही, की पुढे जाऊन सांगणार आहे, सो हे तुम्हाला हा एपिसोड बघून कळेल. आणि मला खरंच आता बाबांना विचारायचं आहे, बाबा तुम्ही आईसाठी काही आणलंय? बाबा इतके दिवस इथे नव्हते, परत दिल्लीला कुठेतरी गेले होते, आम्हाला फोन वगैरे येत होते त्यांचं, पण दिल्लीवरून काहीतरी खूप छान आईसाठी त्यांनी काहीतरी आणलं असेल, पण आम्हाला काही सांगितलं नाही आहे. सो प्लीज आमच्या प्रेक्षकांना तरी सांगा की तुम्ही आईसाठी काय घेऊन आलात. खरं तर मी सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन आलो आहे, आणि माझ्या हॉस्पिटलमधला माझा सगळा स्टाफ की ज्यांच्यामुळे आज मी इथवर पोचलो आहे, ह्या सगळ्यांसाठी मी व्हॅलेंटाईन्स डेचं एक छान गिफ्ट दिलं आहे आणि बायकोला अर्थातच दिलं आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मला हलवून टाकणारी गोष्ट म्हणजे माझ्या मुलानं व्हॅलेंटाईन डेचं मला गिफ्ट केलं आहे आणि यामुळे मी फार भारावून गेलो आहे आणि माझ्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे.
आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं भावना तुमच्याकडे व्यक्त केल्या जातात तर ते खरंच कुठेतरी मनाला स्पर्शून जातं आणि तसा हा आजचा दिवस आहे. आणि पण बघायला विसरू नका व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल अंजली. अगदी बरोबर, प्लीज बघायला विसरू नका. आणि तुम्ही पण तुमच्या भावना व्यक्त करा. सोशल मीडियावर तुम्ही करू शकता की तुम्हाला ही सिरियल आवडते नाही आवडत कशी वाटते हे प्लीज आम्हाला सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांतर्फे खूप 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 प्रेम. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू.